हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री आणि भाग्यश्री क्रिएशन मराठीमध्ये आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे. तर आपण जे क्रिसमस स्पेशल जे फूल बनवणार आहोत, गुलाबाचं फूल, तर त्याचा आपण पार्ट वन पाहिला होता. तर पार्ट वनमध्ये हे तीन प्रकारचे पानं कसे बनवायचे हे आपण पाहिलं होतं. तर आजच्या ह्या पार्ट टूमध्ये आपण काय करणार आहोत, हे जे फुलाच्या मध्ये लावण्यासाठी आपण जे बनवलेलं आहे, याला काय म्हणतात, माझ्या सध्या काही लक्षात येईना, लक्षात आल्यानंतर सांगते. तर हे आपण कसं बनवायचं हे पाहणार आहोत, आणि हे फूल कसं जॉईंट करायचं हे पाहणार आहोत. तर सर्वात अगोदर आपल्याला यासाठी लागणारी सामग्री आपण इथे पाहणार आहोत. तर आपल्याला अशा पद्धतीचा एक तार लागणार आहे, आणि हे छोटे छोटे आपल्याला मणी लागणार आहेत. तुमच्याकडे जर असे नसतील तर तुम्ही यामध्ये व्हाईट कलरचे देखील घेऊ शकता. कलर कोणताही तुम्ही व्हाईट किंवा हा कोणताही घेऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याला ही पिवळ्या कलरची लोकर लागणार आहे आणि कात्री. तर खूप सोप्पा आहे हे बनवायला. तर थोडीशी मी लोकर अशी उकळून घेणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि जर का तुम्ही माझं रेसिपी चॅनल पाहिलं नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, एकदा नक्की चेक करा आणि माझ्या त्याही चॅनलला सपोर्ट करा. आणि इथे एक मी छोटासा मग घेतलेला आहे अशा पद्धतीने. तर हे मी फ्लावर पॉट बनवण्यासाठी घेतलेलं आहे. तर तुम्ही याच्याऐवजी तुमच्याकडे जर एखादी काचाची भरणी असेल तर ती घेऊ शकता, किंवा काचाचा ग्लास घेऊ शकता, किंवा जर आईस्क्रीमचं जे भांडं असतं आहे ते देखील तुम्ही घेऊ शकता. जे मटका आईस्क्रीमला खाली मटका येतो तो पण घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार. आणि जर तुम्हाला फ्लावर पॉट शिकायचं असेल तर नक्की मला कमेंट करून कळवा, मी त्याचा देखील व्हिडिओ बनवेल. तर मी हा तारामध्ये मणी ओवलेला आहे आणि असं फोल्ड करून घेतलेला आहे. तर व्यवस्थित आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि इथे थोडंसं आपल्याला असं पिळा टाकायचा आहे जेणेकरून निष्ठू नये. आणि ही जी लोकर आपण घेतलेली आहे ती थोडंसं खाली आपल्याला अशी धरायची आहे. आणि धरल्यानंतर घट्ट पकडायची आहे, आणि पकडल्यानंतर असं आपल्याला वरच्या साईडपासून गोल गोल करत यायचं आहे. म्हणजे काय होईल, एकदम घट्ट होईल आणि बिलकुल निसटणार नाही. आणि ह्या फ्लावरला जर धूळ वगैरे बसली तर तुम्ही इजिली याला वॉश करू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण ही लोकर अशी आपल्याला जेवढं हवं आहे तेवढी गुंडाळून घ्यायची आहे. आणि खालच्या साईडला आल्यानंतर अशा पद्धतीने मी सरकती गाठ टाकणार आहे. तर आपल्याला चार पाच सरकत्या गाठी टाकायच्या आहेत जेणेकरून हे निष्ठू नये. आणि एक्स्ट्राचा धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर हे आपलं तयार झालेलं आहे. आता आपल्याला जोडायचं कसं हे पाहूयात. हे आपल्याला अशा पद्धतीने पूर्ण पकडायचे आहेत. तर इथे मी सात बनवलेले आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार 8, 9, 10 किंवा 6 असे बनवू शकता हे मध्ये ठेवण्यासाठी.
आणि याच्यानंतर ज्या ह्या छोट्या पाकळ्या आहेत ज्या आपण 5 बनवून घेतलेल्या आहेत, ह्या ही 600 साईड अशी वरती आली पाहिजे आणि ही उलटी साईड खाली. तर सध्या आपल्याला असं पकडायचं आहे, सगळीकडून आपल्याला हातामध्ये व्यवस्थित आपल्याला लक्ष करून पकडायचे आहेत, कारण खाली वरी होऊ नयेत आणि उलटी सुलटी साईड पण आपल्याला हे पाहू शकता माझ्याच्यानं उलटं झालं होतं. तर हे व्यवस्थित आपल्याला उलटं सुलटं चेक करायचं आहे. आणि 5 एकदा सगळ्या पकडल्यानंतर सुद्धा आपल्याला व्यवस्थित एकदा कंप्लीट करून घ्यायचं आहे. हे आतमधलं थोडंसं मध्ये घ्यायचं आहे आपल्याला आणि ह्या पाकळ्या थोड्याशा वर घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने. आणि आता याच्या थोड्या मोठ्या साईजच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. पाकळ्या थोडंसं क्रिस क्रॉसमध्ये आल्या पाहिजे. एकदा बनवायला घेतलं की नक्की समजेल, एकदा नक्की ट्राय करा. एक 2 3 4 आणि ही 5. तर हे फूल मी क्रिसमसच्या डेकोरेशनसाठी बनवलेलं आहे. तुम्ही असं सुद्धा याला डेली यूजसाठी सुद्धा डेकोरेट करू शकता, हॉलमध्ये, किचनमध्ये किंवा डायनिंग टेबलवर. परत आता इथे हिरव्या ठेव ह्या सॉरी लालच ठेवायचे आहेत. असे 2 3 ठेवून तुम्ही एखाद्या मोठ्या फ्लावर पॉटमध्ये सुद्धा असे फुलं सजवू शकता आणि डेली यूजला फ्रीजवर वगैरे ठेवायला खूप छान दिसतात. फक्त याच्या पाकळ्या थोड्याशा अशा क्रिस क्रॉसमध्ये आल्या पाहिजे. ही मधली थोडीशी माझी अशी झालेली आहे. नंतर परत एकदा आपल्याला पाकळ्या व्यवस्थित चेक करायच्या आहेत, दोन्हीच्यामध्ये आल्या पाहिजे. म्हणजे कसं ते दिसायला पण खूप सुंदर दिसते. आणि आता याच पद्धतीने खालच्या सुद्धा आपल्याला पकडायच्या आहेत. तुम्ही दुसरं कुणाचीही मदत घेऊ शकता जर तुम्हाला एकट्यांना जमत नसेल. एकदा मी सेट करते व्यवस्थित. तर इथे मी व्यवस्थित सेट केलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, अगोदर खालच्या साईडनी बांधून घ्यायचे आहेत म्हणजे नंतर पण आपल्याला व्यवस्थित तर इथे मी अगोदरच एक सरकती गाठ टाकायले, कारण माझ्या हेल्पला कोणी नाही. जर तुमच्याजवळ जर कुणी असेल तर एक जण पकडून एक जण व्यवस्थित घट्ट बांधू शकता. तर मी अशा पद्धतीने अगोदरच एक सरकती गाठ टाकून घेतलेली आहे. तर आपल्याला ही गाठच थोडीशी मागे ओढायची आहे. इथे मी एक दोन घट्ट गाठी मारलेले आहेत. आता आपल्याला हे जे एक्स्ट्राचे धागे वगैरे आहेत हे पूर्ण कट करून घ्यायचं आहे. कट झाल्यानंतर याला एकदा आपल्याला व्यवस्थित लोकर अशा पद्धतीने गुंडाळून घ्यायची आहे.
आणि एकदम फिक्स करायचं आहे. जर तुमचं फ्लावर पॉट छोट्या साईजचं असेल तर तुम्ही याला असं दुमडू पण शकता, जसं की मी अगोदर मनी प्लांटचं झाड दाखवलं होतं त्याच्यामध्ये दुमडून घेतलं होतं त्या पद्धतीने. आता इथे मी मग घेतलेला आहे त्याच्यामुळे मला काही गरज पडणार नाही, मग थोडंसं लांबच असतो. आणि आता आपल्याला याला व्यवस्थित शेप द्यायचा आहे. थोडंसं बांधता वेळेस आपलं थोडंसं मागं पुढं झालं होतं. तर हे पाहू शकता किती सुंदर असं आपलं फ्लावर तयार झालेलं आहे. तर मग फ्रेंड्स, तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि जर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन देखील दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आणि जर तुम्हाला आणखीन काही नवीन पाहायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. थँक्यू.